पॉर्श कार अपघातातील आरोपीचे वडील विशाल अग्रवाल कोण आहेत व किती आहे संपत्ती? पुण्यातील कल्याणी नगर भागात भरधाव पॉर्श कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 19 मेच्या पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास कल्याणी नगर एअरपोर्ट रस्त्यावरील लँडमार्क सोसायटी जवळ भरधाव ग्रे रंगाच्या अलिशान पॉर्श गाडीने दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये अनिश औधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा या आयटी अभियंत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे रविवारी न्यायालयाने जामीन दिला. दरम्यान पोलिसांनी या गुन्ह्यात अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलाला गाडी चालवण्यासाठी दिल्याने आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे वडील विशाल अग्रवाल हे पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर आहेत. ब्रह्मा कॉर्प ही कंपनी विशाल अग्रवाल सांभाळतात. 50 वर्षीय विशाल अग्रवाल हे ब्रह्मा उद्योग समूहात महत्वाच्या पदावर आहेत. विशाल अग्रवाल हे ब्रह्मा कॉर्पचे अध्यक्ष आहेत. विशाल अग्रवाल यांना अलिशान गाड्यांची मोठी आवड असल्याची माहिती आहे. विशाल अग्रवाल यांच्या मालकीच्या विविध कंपन्यांची मालमत्ता 6,01,20,000 इतकी आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात विशाल अग्रवाल यांचे मोठे नाव आहे. ब्रह्मा मल्टीकॉर्न प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ते संचालकही आहेत. ब्रह्मा कॉर्पने पुण्यात आणि मुंबईत 2,000+ इमारतीची निर्मिती केली आहे. पुण्यातील प्रसिद्ध सनसिटी प्रोजेक्ट ब्रह्मा कॉर्पचाच आहे. 2003 साली हा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाल्यानंतर ब्रह्मा कॉर्पचे नाव मोठे झाले. पुण्यातील कल्याणी नगर परिसरात त्यांचे सर्वाधिक प्रोजेक्ट आहेत. कल्याणी नगर भागात मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव पॉर्श कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी कार चालवणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला आहे. पण अगदी किरकोळ कलमे लावून आरोपीला जामीन देण्यात आलाय. पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला गेलाय. यानंतर प्रशासन ऍक्शन मोड मध्ये आलंय. अल्पवयीन मुलाला अलिशान अशी पॉर्श गाडी चालवण्यासाठी दिल्याने आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी प्रज्ञान या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.